आगामी काळातील हिंदू बांधवांचा पवित्र असा मानला जाणारा आषाढी एकादशीचा सण व मुस्लिम धर्मियांचा बकरी ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी म्हणजे दिनांक 29 जून रोजी साजरा होत आहे. या सण उत्सवाच्या काळात शिरपूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी व शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्व धर्मियांची शांतता व समन्वय सभा शिरपूर शहर पोलीस ठाण्याकडून दिनांक 26 जून रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. शिरपूर शहरात अनेक वर्षांपासून हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने राहत असून राज्यात आणि देशात काहीही घडो शिरपूर मात्र नेहमीच एक आगळा वेगळा आदर्श निर्माण करून सामाजिक एकताचा संदेश देत असतो. भविष्यात देखील अशीच वाटचाल सुरू असून शांततेने संयमाने उत्साहाने सर्व समाज बांधवांनी आपापले सण उत्सव साजरा करावेत असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. सर्वांसाठी पोलीस व प्रशासनाचे संपूर्ण सहकार्य असेल अशी देखील ग्वाही देण्यात आली आहे. या शांतता कमिटीच्या बैठकीत शहरातील मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन एक अनोखा सामाजिक एकताचा संदेश दिला असून आगामी काळात येणाऱ्या आषाढी एकादशीच्या दिवशी शिरपूर शहरात मुस्लिम बांधवांकडून कोणत्याही प्राण्याची कुर्बानी देण्यात येणार नाही आणि हा निर्णय सर्वांमध्ये मुस्लिम बांधवांनी घेतला असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मियांच्या या निर्णयाचे सर्व हिंदू धर्मीय नागरिकांकडून स्वागत करण्यात आले आहे. बैठकीसाठी अध्यक्ष म्हणून उपविभागीय अधिकारी प्रमोद भांबरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक अंसाराम आगरकर, तहसीलदार महेंद्र माळी, नगर परिषद सीईओ तुषार नेरकर यांच्यासह पोलीस ठाण्याचे विविध पोलीस अधिकारी, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मुस्लिम धर्मियांचे धर्मगुरू, मुस्लिम बांधव व हिंदू बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुरुवारी दिनांक 29 जून या दिवशी पूर्ण महाराष्ट्रात रमजान बकरी ईद आणि आषाढी एकादशी हे दोन सण साजरे होणार आहेत. त्या अनुषंगाने शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या अनुषंगाने आज शांतता समितीची सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्व मुस्लिम समुदायाने अत्यंत स्तुत्य असा निर्णय घेऊन आषाढी एकादशीच्या दिवशी कुठल्याही प्रकारे गोहत्या न करण्याचा किंवा कोणतीही प्राण्याची कुर्बानी न देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचा सर्वप्रथम मी पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत करतो. शिरपूर तालुक्यामध्ये बकरी ईद निमित्ताने दिनांक 29 जून रोजी जे आषाढी एकादशी येते त्याचा आदर होऊन कुठल्याही प्रकारची कुर्बानी होणार नाही. त्याचप्रमाणे सर्व वक्त्यांनी देखील आम्हाला आश्वासित केले की हे दोन्ही सण हे अतिशय शांततेने साजरे होणार आहेत. मी धुळे जिल्हा पोलीस दलाच्या वतीने शिरपूर तालुक्यातल्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की हे सण उत्सव अतिशय उत्साहाने आणि शांततेत साजरे करावेत. आणि त्याचप्रमाणे जर सोशल मीडियावरती कुठलेही विपरीत मेसेज आले तर कृपया कोणी ते फॉरवर्ड करू नयेत. समाज माध्यमांवरती आमचं अतिशय बारकाईने लक्ष आहे आणि जर कुठलेही स्टेटस किंवा चुकीचे मेसेज जर समाज माध्यमावरती फॉरवर्ड झाले तर त्या अनुषंगाने कायद्यानुसार अतिशय कठोर कारवाई करण्यात येईल.